नमस्कार मित्रांनो, कृपया 2 मिनिटे थांबा, चॅनल बदलू नका। आपल्याशी आम्हाला अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करायची आहे। पालकमंत्री जिल्ह्याचा आणि राज्याचा राज्यमंत्री म्हणून आवाहन करतो, मे महिन्यापासून जनगणनेचं कामकाज शासनाच्या माध्यमातून सुरू होणार आहे। बरं मित्रांनो, भारतीय जनगणना दर 10 वर्षांनी होते हे आपल्याला माहित आहेच, मात्र पुढची जनगणना केव्हा आहे हे आपल्याला माहित आहे का? मी तमाम जनतेला आणि नागरिक बंधू भगिनींना आवाहन करतो, युवकांना आवाहन करतो की आपण ह्या जनगणनेच्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं। आणि हो, आपण सगळे जबाबदार नागरिकांनी यामध्ये आवर्जून आणि स्वयंस्फूर्तीने संपूर्ण सहभाग घ्यायचा आहे। सर्व नागरिकांशी मला एवढी विनंती करायची आहे की दर 10 वर्षात आपण जनगणनेचं काम करतो, जनगणनेच्या माध्यमातून महत्त्वाची माहिती संकलित केली जाते। जनसंख्या म्हटली की आपल्याला वाटतं की ही आहे फक्त शिरगणती, याच्यात आमचा काय फायदा? जनगणना होणं हे अत्यंत आवश्यक अशी गोष्ट आहे। आपले मित्र परिवार, आपले नातेवाईक, आपल्या आजूबाजूचे जे लोक आहे त्यांना आपण प्रवृत्त करणं गरजेचं आहे, कारण उपलब्ध साधन सामग्री जी आहे ती सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवावी आणि त्याचं योग्य ते नियोजन व्हावं यासाठी ही जनगणना आहे। हे आपल्यासाठी, आपल्या सोयींसाठी आहे। जनगणनेचे आहेत अनेकविध फायदे, जसे साक्षरता प्रमाण, लिंगनिहाय, जातीनिहाय, वार्डनिहाय, गाव व शहरनिहाय लोकसंख्येची अचूक माहिती मिळू शकेल। मी सगळ्या जनतेला आवाहन करते की जनगणनेसाठी आपण सगळ्यांनी प्रवृत्त व्हा, आजूबाजूच्या लोकांनाही त्यात सहभागी करून घ्यावं आणि एक सरकारच्या या चांगल्या कामामध्ये आपल्या सगळ्यांनी हिरिरीनं भाग घेऊन एक प्रकारे मदत करावी, कारण ही ज्या सुखसोयी ह्या आपल्यासाठीच आहेत। आणि शिवाय राष्ट्रीय सुरक्षा, पंचवार्षिक योजना, ओळखपत्र अशा अनेक गोष्टींसाठी ते अत्यंत महत्त्वाचे आहे। आपण सगळ्यांशी आग्रहाची विनंती आहे की ह्या कार्यक्रमामध्ये आपला परिपूर्ण सहकार्य जनगणना करणाऱ्या यंत्रणेला मिळणे आवश्यक आहे। कर्तव्य दक्ष नागरिकांच्या जबाबदाऱ्या, जनगणना कर्मचाऱ्यांना पूर्ण सहकार्य करा, तुमच्या आणि कुटुंबाबद्दल संपूर्ण व अचूक माहिती द्या, घरावर क्रमांक व माहिती लिहिण्यास कर्मचाऱ्यांना परवानगी द्या आणि हो, सरकारी कर्मचाऱ्याजवळ त्याचे ओळखपत्र असते ते पाहून घ्या। त्यामुळे मला सगळ्या नागरिकांची विनंती करायची आहे की आपण ह्या प्रक्रियेमध्ये सक्रिय सहकार्य करावा, आपण आपलं चांगलं योगदान करावा, सहभागी व्हावा आणि जनगणनेच्या या कार्याला या जिल्ह्यामध्ये यशस्वी करावा। शेवटी मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्याला नम्र विनंती, या कार्यक्रमात सहभागी व्हा, हे आपले आणि आपल्या राष्ट्राच्या हिताचे आहे।